सांगली लोकसभेवरून आपल्याला महाविकास आघाडीमध्ये नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. आज एक राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील सध्या आपल्यासोबत आहेत. त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे, तर वक्तव्य आज आप एकंदरीत संपूर्ण चर्चेत आहे. शालिनीताई, टी व्ही 9 मध्ये आपलं स्वागत. आपण आज एक वक्तव्य केलेलं आहे की महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील हे योग्य आहेत, ते निवडून येतील. आपण हे वक्तव्य केलेलं आहे, तर दुसरीकडे विशाल पाटील आहेत, ते अजूनही या जागेसाठी आग्रही आहेत. मी विशाल पाटलांना काही म्हटलेलं नाही. मी चंद्रहार पाटील योग्य आहेत आणि हा विषय फार पुढे गेलेला आहे, अंतिम टप्प्यात आहे. आता मतदानाच्या स्टेजला आलेला आहे. आता त्यांच्या चंद्रहार पाटील हा जे उमेदवारी उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेली आहे, ह्याला महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षांनी मान्यता दिलेली आहे. आणि दिल्लीकर आता ह्याच्यामध्ये फेरविचार करण्याची काही शक्यता नाही आणि उशीर झाला फार. तर मला जे कोणी चंद्रहार पाटलांच्या विरोधी उभं राहू इच्छात त्यांना मी ज्येष्ठतेच्या नात्यानं एवढा सल्ला देईल. ते कोणी माझ्या मित्र शत्रू नाहीत, पण मी त्यांना एवढा सल्ला देईल. ये वाला लेते इन्व्हर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हो. इतनी महंगी और नाजुक ऐसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. की 5 वर्ष अगोदर कामाची तयारी करायला लागती. तुम्ही काहीतरी सार्वजनिक काम करायला लागतं. तुमच्या घरातल्या ऑफिसमध्ये बसून तुम्ही निवडणुकीला उभं राहू शकत नाही. किंवा कोणाचे तरी नातेवाईक आहेत एवढे पुरेसं नाही. तुम्ही 5 वर्ष काम करा, लोकांच्याशी संपर्क ठेवा आणि काम केल्यानंतर लोकांच्या समोर तुम्ही आल्यानंतर तुम्ही कामातून तुमच्या पुढं आलात आणि लोकांचा तुमच्याबद्दल चांगलं मत झालं, मग तुम्ही तिकीट मागा काँग्रेसकडं 5 वर्ष काम करून. आणि त्यानंतर तुम्हाला तिकीट मिळालं तर उभे राहा, अपक्ष उभे राहण्याचा काही फायदा होणार नाही. चंद्रहार पाटील आपल्याला का योग्य वाटतात नेमकं? मला योग्य वाटत नाहीत, उद्धव ठाकरेंना योग्य वाटतात. आणि उद्धव ठाकरेंच्यासाठी काँग्रेसने 30 सीट सोडलेली आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि उद्धव ठाकरेंनी निकाल घेतलेला आहे आणि म्हणून चंद्रहार पाटील हा योग्य उमेदवार एवढ्यासाठी आहे की 2 वेळा महाराष्ट्र केसरी झालेले आहेत. काहीतरी मेरिट असल्याशिवाय झाले. आणि आज त्यांच्याजवळ 500 लोकांची तामिळीतल्या लोकांची संघटना आहे, ती त्यांच्या निवडणुकीसाठी कार्यरत आहे. तेवढी मोठी संघटना, त्यांच्या विरोधी कोणी उभे राहिलं त्याच्याजवळ असणं शक्य नाही. आणि एकंदरीत जर पाहिलं तर आता काँग्रेसमधला सांगलीतला जो मिरज तालुका आहे तेथील आता काही पदाधिकाऱ्यांनी तिथली कमिटी बरखास्त केलेली आहे. विशाल पाटलांच्या समर्थनार्थ ह्या सर्व गोष्टी चालू आहेत. काय वाटतं एकंदरीत, हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता सांगला? मिरज तालुका एक गोष्ट नाही. सागरी, तासगाव, कवठेबिंका, जत इतका मोठा तालुका आहे. एकेकाळी मी इथं निवडणूक लोकसभेची लढलेली आहे आणि जिंकलेली आहे. सांगली तालुका नाही, मिरज तालुका आहे, सांगली शहर आहे. सांगली, मिरज, तासगाव, कवठेबिंका आणि जत हे सगळे तालुके आहेत. आणि हिथं मी निवडणूक लढले, पहिल्यांदा वसंतरावहून लढले दादा. त्यावेळेला ते खासदार झाले 1980 साली. पण आणि मी विधानसभेची निवडणूक लढले 1980 ला आणि मी इथं महसूल मंत्री झाले. पण वसंतराव दादा दिल्लीत खासदारकी म्हणून लढले नाही, रमले नाहीत. आणि ते म्हणले काँग्रेस हायकमांडला की मला महाराष्ट्रात पाठवा. मग त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाठवायचं ठरलं काँग्रेसच्या मान्यतेनं. ते इथं आले, त्यांच्यासाठी विधानसभेची जागा मी राजीनामा देऊन मोकळी केली. आणि ते निवडून आल्यानंतर त्यांची लोकसभेची जागा मोकळी केली आणि लोकसभेची पोटनिवडणूक झाली. त्याच्यामध्ये मी निवडून आले 1983 ला मी निवडून आले. आणि 1983 ते 1984 ह्या काळामध्ये जेव्हा प्राईम मिनिस्टर इंदिराजी गांधी होत्या त्या काळामध्ये मी खासदार होते. आणि त्या काळामध्ये मी खासदार म्हणून गेले
पहिल्यांदा मी इंग्रजीत भाषण केलं, पहिलं भाषण, आणि नंतर मी मोठा धोरणाचा निर्णय इंदिरा गांधींच्या यशवंतराव चव्हाण साहेबांना बरोबर घेऊन मी इंदिरा गांधींची भेट घेतली आणि एका जिल्ह्यामध्ये कारखाना, साखर कारखाना नाही म्हणून द्यायचा, चालणार नाही, ऊस असल्याशिवाय कारखाना कसं चालेल, तर तुम्ही मोठं धोरण एक किंवा दोन असा विचार करू नका, ऊस तिथं साखर कारखाना असं धोरण घ्या. हे धोरण घेतलं मी आणि चव्हाण साहेब माझ्या बरोबर आले आणि इंदिराजी गांधीनं मान्य केलं आणि हे धोरण एका काही 4-6 महिन्याचा काळ मला जो खासदार म्हणून मिळालं त्या ह्याच्यामध्ये साखर उद्योगाबद्दलचं भारत सरकारचं धोरण मी बदलून आणलं, एवढं मी काम करून दाखवलं. असं काहीतरी काम ज्यांना निवडणूक लढवायच्या आधी करून दाखवावं लोकांचं, आणि मग एका दिवसात निवडणूक लढवायला येत नाही. आणि मी कुणाचं तरी नातेवाईक आहे हे पुरेसं नाही, पुरेसं नाही. एकंदरीत जर पाहायला गेलं तर विश्वजीत कदम असतील किंवा विशाल पाटील असतील यांचा असं हा सूर आहे की सांगलीमधून आता काँग्रेस टिकवायची आहे म्हणून आपली ही खटपट चालू आहे. ही कुठेतरी आता काय वाटते विधानांकडे? नाही, ह्यांच्या प्रयत्नानं काँग्रेस टिकणार नाही. अहो, काँग्रेस काय लहान मुलं आहे का टिकवायला? काँग्रेसला 100 वर्षाची परंपरा आहे आणि ते काय कुणीतरी लहान मुलांचं काम नाही. नेते वरिष्ठ पातळीवर काँग्रेस टिकवायचं हे करतात, राहुल गांधी विचार करतात, आणि राहुल गांधी केरळामध्ये जाऊन उभे राहिलेत. तुम्ही जाऊन केरळामध्ये जाऊन उभे राहा, निवडू द्या. हे असं काय, हे काय बारक्या लहान मुलांचा खेळ आहे काय? धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपल्यासोबत होत्या शालिनीताई पाटील. या एकंदरीत आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव पाटील यांच्या पत्नी आहेत आणि विशाल पाटील यांच्या आजी आहेत. त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. वेळ गेलेली आहे. चंद्रहार पाटील यांना मव्याने उमेदवारी दिली असून आता तेच योग्य उमेदवार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरा पर्सन चरणसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई.